अमरावती येथे राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे आयोजन. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ सतत पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी निवेदने, धरणे व आंदोलने करीत आहे. समाजाच्या न्याय व हक्कासाठी लढणारे ग्रामीण व शहरी भागातील पत्रकार मात्र स्वतः अत्यंत दुर्लक्षित, उपेक्षित जीवन जगत आहे. अत्यंत विपरीत स्थितीत, असुरक्षित व हलाखीच्या स्थितीत पत्रकार काम करीत असून केंद्र व राज्य शासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. या सर्वांना सर्वस्वी केंद्र व राज्य सरकारच जबाबदार आहे. शासनाने पत्रकारांच्या विविध मागण्या मान्य करून त्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शेकडो पत्रकार बंधू शनिवारी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकून मागणीचे निवेदन विभागीय आयुक्त पियुष सिंह यांना सादर केले. शासनाकडील पत्रकार संरक्षण मसुद्याचे कामे बरेच दिवसापासून रखडले आहे. ते त्वरित मार्गी लावत तसेच त्या मसुद्यात पत्रकारिता क्षेत्रातील सर्वच पत्रकारांना संरक्षण द्या. राज्य सरकारने केवळ एका संघटनेला दत्तक घेतले असून राज्यातील अन्य संघटनांना शासकीय समित्यांवर स्थान दिलेले नाही. तसेच सध्याच्या निष्क्रिय अधिस्वीकृत समितीला मुदत वाढ देऊ नये. या समितीवर नव्याने योग्यतेनुसार नियुक्त्या देण्यात याव्या. या आंदोलनात केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने, केंद्रीय मानद सचिव अशोक पवार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख, विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष युसुफ खान, अमरावती जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र मेंढे, जिल्हा कार्याध्यक्ष शशांक देशपांडे, अकोला कार्याध्यक्ष कुशल भगत, अभिमन्यू भगत, राजेश पाठे, पवन बैस, राजू पांडव, सुरज दहाट यांसह अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यातील सर्व माध्यमातील शेकडो पत्रकार बंधूंनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघाच्या वतीने आज विभागीय आयुक्त कार्यालयांना कार्यालयात विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आलं आणि हे निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. यामध्ये पत्रकारांची सगळ्यात आज प्रमुख मागणी अशी आहे की जो पत्रकार संरक्षण कायदा त्या मसुद्याचं काम चालू आहे ते काम अतिशय थंड बसल्यामध्ये आहे. ते काम कार्यान्वित करण्यात यावे आणि या मसुद्यामध्ये सर्व पत्रकारांचा समावेश करून त्यांना संरक्षण देण्यात यावे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रामीण पत्रकार जे आहे, शहर आणि ग्रामीण भागात राहणारा जो पत्रकार आहे यांना अधिस्वीकृती मिळत नाही, त्याच्या ज्या अधिस्वीकृतीच्या जाचक अटी आहेत त्या रद्द करण्यात याव्या, ते शिथिल करण्यात यावे. आणि त्यामध्ये जे बातम्या देतात त्या बातम्याचे स्वरूप आणि त्यांचा जो अनुभव आहे 10 वर्षाचा अनुभव हा अधिस्वीकृतीसाठी ग्राह्य धरण्यात याव्या. त्याचप्रमाणे ग्रामीण पत्रकारांना एस टी बस सवलत मिळण्यात यावी. त्यामध्ये 50% ती अट असावी, 50% त्याने सवलत मिळावी आणि तसेच 1 वर्षासाठी ही सवलत देण्यात यावी आणि त्याचे दरवर्षी त्याचं नूतनीकरण करण्यात यावे. यासह अधिक अनेक मागण्यांसाठी आम्ही इथे आज धडकलेलो आहोत. यापुढे आम्ही दिवाळी अधिवेशनामध्ये आमच्या मागण्यासाठी राज्य शासनासमोर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत.